नवागडी नवा राज्य सात डिसेंबर भागामध्ये राघव हॉलमध्ये येतो आणि बघतो तर सुलक्षणाच्या पुढे खूप सारे पदार्थ असतात आणि तिचा भराभर खायचा कार्यक्रम चालू असतो तो, तो बोलणार तेवढ्यात आनंदी म्हणते आहो आणि खुणवतेन म्हणते ही घ्या तुमची कॉफी तरी राघव डोकून आईकडे बघत असतो आनंदी म्हणते मी तुमची कॉफी बनवायचा प्रयत्न केला राघव तिच्याकडे बघून स्फाईल करतो आणि डोळ्यांनी खुणवतो तेवढ्याच सुलक्षणाचं लक्ष जातं आणि ती हसून म्हणते रागवा निघालास का रे तंत हो कॉफी पिऊन निघेल मी पण तुझं हे काय चाललंय ती हसून म्हणते अरे मी सिनियर सिटीजनच्या ट्रिपमध्ये गेले आणि तिथे आम्हाला काय पचपचीत खिचडी आणि भात सगळी तोंडाची चव गेली म्हणून आनंदीला सांगितलं हे बाई सगळं आण खाऊ दे मला कसली रे ती ट्रीप एसी पण नव्हते लावू देत मी म्हणायची त्यांना बाबा नो एसी लावा एसी लावा पण नाही एसी लावल्यावर सगळ्यांना ला हुडहुडी भरायची आणि म्हणते एसी लाव जरा आनंदी म्हणते हो चांगला सोळावर लाव काय नाही रे एक साथ सगळे म्हातारे रागो म्हणतो आई सगळ्या तुझ्या वयाच्या बायका होत्या ती म्हणते नाही तरी त्या म्हाताऱ्याच मी म्हातारी नाहीये यावर आनंदी गोड असते ती म्हणते अरे एवढं आम्ही गाडीत गेलो गाडीत काय एक धड गाणं सुद्धा नाही सगळे भजनच मी म्हटलं त्यांना अरे बाबांनो आक मारे लडकी आक मारे काळा चष्मा अशी गाणी लावा पण नाही भजन बसा कुटत असा कंटाळा आला तो म्हणून सांगू ना राघो म्हणतो पण मी फोन केल्यावर तू तर म्हणत होती गाणी गात गात मस्त आम्ही प्रवास केला ती म्हणते अरे ती ढमढरीम बसली होती ना बाजूला तिच्यासाठी मला तुला खोटं बोलावं लागलं राघवा आता माझं ठरलं या बायकांबरोबर मी पुन्हा देवदर्शनाला जाणार नाही आनंदी हसते ती म्हणते मी भातारी नाही यांच्यासारखी मी माझं आयुष्य मस्त जगणार मस्त मजा करणार आनंदी म्हणते आई तुम्हाला जे जे हवं ना ते ते करा तुम्ही त्यावरती हसते राघव आनंदीकडे बघतो आणि आवाज करून कॉफी पितो आनंदी मान हलून स्माईल करते तो पण स्माईल करतो खाता खाता हे सगळं सुलक्षणा बघत असते आणि तिला आठवतं राघव गाणं म्हणत आलेला असतो आणि ती मनात विचार करते गाणी काय म्हणतोय दोघं एकमेकांकडं बघून हसताय काय नक्की काहीतरी आहे राघव पुन्हा आनंदीला खुणवतो आणि पुन्हा आवाज करून कॉफी पितो आनंदी मान हलून पुन्हा हसते तेवढ्यात वर्षा पटकन येते आणि सोप्यावर बसते राघव म्हणतो वर्षा सुलक्षणा म्हणते हे बघ काश्मीर घुसलंय आतमध्ये वर्षा म्हणते आई उगत चिडू नकोसा ती म्हणते नाहीतर काय मुंबईच्या उकड्यात कुठं तू स्वेटर घालून आली मुंबईचा हिवाळा किती असतो माहिती आहे मोजून साडेतीन तास त्याच्यावर हिवाळा नसतो का बाई काय हे अजून मोफलर वगैरे नाही मिळाली का गुंडाळायला माझ्याकडे माकड टोपी देऊ त्यावर आनंदी आणि राघव हसतात म्हणते आई मला सांगत असते वाटेल ती बडबड करत जाऊ नको आणि तू काय करतेस राघव म्हणतो वर्षा काय झालं ती म्हणते कुठे काय काय नाही तो तू चिडली कशासाठी काय झालं सांग बरं ती म्हणते दादा तू कॉईन दिलं होतं ना ते हरवलं आनंदी म्हणते सोन्याचं कॉईन वर्षा म्हणते त्याने सोन्याचंच दिलं होतं ना आनंदी म्हणते मग आता ती म्हणते आता काय आता त्यांचं म्हणणं ते माझ्या हातून हरवलं आई म्हणते अगं पण त्यांच्याकडे होतं ना कॉईन तू म्हणाले असशील द्या माझ्याकडे मला बघू द्या वर्षमध्ये अगं नाही आई त्यांनी खिशातच ठेवलं होतं तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना राघवंतू ठीक आहे बघून नंतर काय ते माझा केसचा निकाल आहे आज आई येतो मी आनंदी ती म्हणते हो आणि दारापर्यंत जाते आणि म्हणते अहो डबा आणि तुम्हीच केस जिंकणार आणि अंगठा दाखवते तो हसून म्हणतो थँक्यू आणि म्हणतो आई बबलला सांगायचं पाणी घरूनच घेऊन जा आणि काय पाण्याचा प्रॉब्लेम झाला हे संध्याकाळी सॉल्व्ह करतो बाय बाय पुन्हा आनंदी थम दाखवते घरात सुलक्षणा म्हणते हे बघ डाव्या हाताने कॉइन ठेवलं असेल उजव्या हाताला कळलं नसेल ती म्हणते आई डाव्या काय उजव्या काय मी नाही घेतला ग कॉईन ती म्हणते अगं नसेल घेतला जावे बापूच्या हाताने हरवला असेल पण ते म्हणतात ना तुझ्या हातून हरवला तर मान्य कर ना गप्प बसायचं नवऱ्यासमोर तोंडने वाजवायचं बाळा वर्ष वर्षवायतहून म्हणते आई हे बघ ते कॉइन हरवलेलं नाहीये आणि लगेच गप्प राहते सुलक्षणा म्हणते हो ग नसेल हरवला पण ते दोन चार हजाराच्या कॉइनसाठी नवरीशी भांडणार का तू काय ग कधीतरी समजून घ्यायचा प्रयत्न कर ना सारखी काय ग तक्रार तक्रार सुलक्षणा तिला अजून ओरडते वर्षा म्हणते ठीक आहे दरवेळेस मीच चुकते मीच तक्रार करते झालं तुझं समाधान आणि रागाने आतमध्ये निघून जाते आनंदी म्हणते अहो वर्षा ताई सुलक्षाण म्हणते आनंदी कशाला उगच गांधी माशीला चाळवते अंगावर येईल तुझ्या जा तुझी कामं कर आनंदी म्हणते गच्चीवर कपडे वाळू घातले ते घेऊन येते ती म्हणते हो हो जा घेऊन ये आनंदी वर जाऊन कपड्याच्या घड्या घालत असते एक कपडा ओढते पण तो काय ओढत नाही मागे बघते तर रमा असते ती म्हणते रमा काय होतय काय ती रागाने म्हणते तुला काय होतय आनंदी म्हणते मला कुठे काय होतय चिडला तर तुम्ही ना ती रागाने म्हणते मग काय आनंद साजरा करू फटाके फोडू गच्चीवर बागडू राग तर येणारच ना मला आनंदी म्हणते अहो कसला राग आलाय तुम्हाला रमा म्हणते तुला काय वाटतं तुझं काय चाललंय ते मला कळत नाही ती म्हणते मला आता कळू द्या सांगा रमा म्हणते तू लग्न करू माझ्या घरात आली केलं मी सण आता चिंगीबरोबरचं तुझं नातं पुन्हा पूर्वीसारखं होतं ते पण केलं सहन मी काळजी घेते तू तिची माझ्या आईशी तुझं खूप चांगलं पडतं तेही मला मान्य आहे पण राघवच्या बाबतीत मी काहीही सहन करणार नाही राघव माझा नावरा आहे आणि तो माझाच राहणार आहे आनंदी म्हणते मग माझा कोण आहे रमा म्हणते तुझी कोण आहे म्हणजे आनंदी म्हणते ही माणसं माझी पण आहेत मी आता जे काही करते ते त्यांच्यासाठी करते तुम्ही सारखं माझं माझं का करताय रमा म्हणते तुझ्या आधी ती माझी माणसं आहेत ती म्हणते आओ मी कुठे नाकारते तुमचं ह्या घरातलं स्थान मी नाकारतच नाहीये मग तुमच्यानंतर ह्या घरात माझं स्थान असेलच ना त्यांच्या आयुष्यात माझं स्थान असेलच ना रमाताई रमा म्हणते जे काय असेल ते असेल पण माझ्या संसारात लुडबुड नाही करायची तू ते तू नाही यायचं मध्ये तिवंती रमाताई हा संसार फक्त तुमचा नाही आहे ह्या संसाराचा भाग मी पण आहे त्यापेक्षा तुमचा आणि माझा करण्यापेक्षा हा संसार आपला आहे असं म्हणू आणि आता हे मान्य करा तुम्ही रमा म्हणते हे मला मान्य नाही आनंदी रागाने म्हणते मान्य तर करावंच लागेल मनाचा मोठेपणा तेवढा दाखवावा लागेलच तुम्हाला अ दाखवाल ना रमा रागाने तिच्याकडं बोट करते आणि निघून जाते वर्ष आतमध्ये जाऊन स्वेटर काढते तिच्या सगळ्या अंगावर ओळ असतात आणि गर्मीने त्याची आग होत असते तेवढ्यात आनंद येते आणि बघते आणि म्हणते घे बाई माझे वर्षातही वळ वर्षा पटकन केस मागे टाकते ती म्हणते अगं पडले ना मी तेने तुम्हाला हाताचं दिसलं ते तुम्हाला फक्त हाताचं दिसलं मागचं दिसलं नाही आनंदी म्हणते नाही हे पडून लागल्याची वळ नाहीयेत आणि हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण चांगलंच आहे वर्षा रागाने म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचंय म्हणजे तुला काय म्हणायचं खोटं बोलते बी तेवढ्यात आनंदी पटकनदार लावते वर्षा म्हणते काय करतेस तू ती म्हणते वर्षातही मला अशा अनेक बायका माहिती आहे ज्यांच्या डोळ्याला लागलेलं असतं त्यांना विचारलं ना त्या म्हणतात विहिरीजवळ पडले हात भाजलेला असला ना तर म्हणतात तव्याचा चटका बसला का तर त्यांच्या आयुष्यात काय घडतं हे त्यांना कुणालाही कळू द्यायचं नसतं पण तुमच्या बाबतीत असं नाहीये तुम्हाला सांगायची गरज पण नाहीये मी आहे ना वर्षा उठते आणि म्हणते हो नाही गरज मी तुला आधीच सांगितलं माझ्या गोष्टींमध्ये पडायचं नाही आनंदी म्हणते वर्षातही मी तुमच्या सख्या भावाची बायको तुमच्या सोबत काही चुकीचं वर्षामध्ये म्हणते सांगितलं ना एकदा पडायचं नाही आणि आनंदी बाहेर जाऊन काही बोललीस ना तर बघ माझा संसार आहे ना मी करते मॅनेज होईल सगळं नीट सादरी ठेवायला आली होती ना झाल्या ठेऊन निघ आता ती लवकर जात नाही ती म्हणती जा ती गेल्यानंतर वर्षा स्वतःच्या हाताचे ओळ बघते आनंदी किचन मध्ये येते सगळा राडा असतो ती म्हणते गे बाय माझे ही काय पद्धती रमाताई राग काढण्याची ती भांडे उचलते सगळे भांडे चपलेले असतात तिला एवढा राग येतो ती म्हणते रमाताई रमावंते काय आहे ती म्हणते तुम्ही करता नाही सगळं रमावंते हो करते आणि का नाही करणार तू मला अजूनही वचन दिलं नाही तू रागवच्या जवळ जाणार नाही हात पुढे करते म्हणते दे दे मला प्रॉमिस प्रॉमिस दे मग मी सगळं थांबेल आनंदी म्हणते रमाताई ह्या क्षणी आता हे महत्वाचं आहे का रमा म्हणते माझ्या संसारासाठी तेच महत्वाचं आहे ती म्हणते अहो वर्षाताईच्या वर्षताईच्या संसारात कुणीतरी लक्ष द्यायला हवं की नको ती म्हणते म्हणजे आनंदी झालेला प्रकार सांगते रमाला आश्चर्य वाटतं ती म्हणते अहो आपल्या वर्षताईच्या बाबतीत खूप चुकीचं घडतंय खरं तर असं कुठल्याच बाईच्या आयुष्यात घडायला नको पण बायका पण सहन करतात ना त्यांचा संसार टिकवण्यासाठी त्याला असं वाटतं माझा संसार आहे माझा नवरा आहे तो मारेल जीव घेल तुम्ही नका पडू ह्यामध्ये पूर्ण अन्याय सहन करायला तयार असतात रमामंते मला असं वाटतं ना अशा नवऱ्याला चांगला झाडूने चोप द्यायला पाहिजे जन्माची अद्दल घडायला पाहिजे त्यांना आणि हे वर्षाला काही कठीण नाहीये आनंदी म्हणते नाही रामाताई तसं नाहीये आपल्या आपल्यासमोर जशा वागतात ना तशा नाहीये त्या एक मुखवटा चढून आपल्यासमोर येतात रमामंते जर असे असेल आणि तो अतुल वर्षाला जर त्रास देत असेल तू वर्षाला समजो आणि तिला सांग की जाऊ नको म्हणून आनंदी म्हणते आहो त्यांना नाही आवडत मी मध्ये पडलेलं रमा म्हणते तुला तिचं ऐकायचं का तिच्या भल्यासाठी बोलतो ना आपण तिला समजो तिला म्हणावं त्या हवामानाचा राग शांत होत नाही ना तोपर्यंत तीन चार दिवस इथेच राहा मग बोलू त्याच्याशी आणि मार्ग काढू हा वर्ष म्हणते मी तीन चार दिवस इथे राहू आनंदी म्हणते भाऊजींचा राग शांत होईपर्यंत ती म्हणते याने प्रश्न सुटतील असं वाटतं तुला आनंदी म्हणते हो ती म्हणते आनंदी तुला का कळत नाहीये अगं तू नको पडू मध्ये कितीदा सांगितलं मी तुला ती म्हणते वर्षाताई मी नाही पडणार तुमच्या मध्ये ती म्हणते आई आणि दादा आनंदी म्हणते नाही कळू देणार हे बघा तुम्ही एरवी काही कारण सांगून थांबता की नाही आज मी सांगते म्हणून थांबा ना वर्षा म्हणते म्हणजे एरवी कारण नसतात हे पण माहिती तुला आनंदी म्हणते नाही माहिती पण थांबताना तेवढ्यात रागो आतमध्ये येतो आणि म्हणतो वर्षा अजून तू इथेच वर्षा म्हणते हो इथेच आई आई बाहेर ये ग पटकन सुलक्षणा बाहेर येते म्हणते आनंदी ती जाते दे तिचं काही असेल ते वेळ लावू नको जावय बापू वाट बघत असतील वर्षा म्हणते बघू दे त्यांना वाट मी नाही जाणार आज मी इथेच राहणारे यावर आनंदीला खूप आनंद होतो सुलक्षणा खूप सांगण्याचा प्रयत्न करते पण वर्षा काय ऐकत नाही राघो म्हणतो वर्षा भांडण झालं असेल पण एवढं तानायचं का मला आता नीट सांग भाऊजी एवढे काय चिडले असं काय घडलं तूच काहीतरी केलं असेल नाही सुलक्षणा म्हणते बरोबर राघो म्हणतो खरं सांग मला आता मात्र वर्षाला राग येतो आणि ती रागवकडे बघते तर तुम्हाला काय वाटतं वर्षाने रागवला सगळं सांगायला हवं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद